2018 साली धुळे महानगर पालिकेची हद्दवाढ झाली. या हद्दवाढीत शहरालगत असलेली 11 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आली, त्यामुळे हद्दवाढीच्या गावांमधून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावर निवडून महानगरपालिकेवर पाठवले. मात्र 4 वर्षांच्या आसपास कालावधी उलटूनही हद्दवाढीची ही गावे विकास कामांपासून वंचित आहेत. महानगरपालिकेला विकास निधीच्या माध्यमातून सर्वात जास्त कर हा हद्दवाढीच्या गावातून येतो. सुमारे 70% कर हा हद्दवाढीच्या गावातून महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो. तरीही या विकास निधीतून गावांमध्ये कुठलीही कामे करण्यात आली नाहीयेत, म्हणून विकासाची ही गाडी शहरातच न फिरवता हद्दवाढीच्या गावांमध्येही फिरवावी अशी मागणी नगरसेवक किरण अहिरराव यांनी केली आहे. धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये विकास निधीतून एकाच वॉर्डात 3,80,00,000 रुपयांची कामे मंजुरीला आली असल्याने विकास निधी हा संपूर्ण शहरातून जमा केला जातो. मात्र कामे एकाच वॉर्डात कशी केली जात आहेत असा प्रश्नही या सभेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. हद्दवाढ झाल्यानंतर हे जे गाव आले 54 चौरस किलोमीटर जे गाव जेव्हा इन्क्लूड झाले शहरामध्ये, या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे ते यावर पडत आहे, तो पूर्ण पैसा या ठिकाणी जमा होतो. 100 रुपये जर जमा होत असतील तर 70 रुपये या 11 गावांचे, 70 रुपये 11 गावांचे त्या ठिकाणी सगळे नवीन कॉलनी आहे. माझ्या महिन्याच्या गावात 50 कॉलन्यामध्ये बांधकाम चालू आहे. नकारे गावामध्ये बांधकाम चालू आहे. वलवाडी गावात 300 कॉलन्या आहेत. 300 कॉलन्यामधून 100 कॉलन्या मार्ग घातले, तिथे बरेच काम चालू आहे. तर 100 रुपयातून 70 रुपये हा 11 गावातून जमा होतो आणि हा पैसा संपूर्ण ह्या धुळे शहरात 46 चौरस किलोमीटर मध्ये वापरला जातो. अशा तऱ्हेने ही विकासाची गाडी ह्या धुळे शहरातच फिरते. तर कृपा करून हा जो विकास शुल्क जमा होतो त्याच शुल्कातून त्या गाडीमध्ये डिझेल टाका आणि ती गाडी या आपल्या गावामध्ये येऊ द्या. द कॉलम साठी किशोर पाटील, धुळे.